नमस्कार. वैश्विक महामारीमुळे आज संपूर्ण जगभरामध्ये लॉकडाऊन हा उद्भवलेला आहे. पण लॉकडाऊन म्हणजे काय हे अजून काही नागरिकांना माहीत नाही. देशात किंवा शहरामध्ये सामान्य नागरिकांच्या हितासाठी सार्वजनिक ठिकाणी जे नियम व कायदे लादले जातात त्यास लॉकडाऊन असे म्हणतात. लॉकडाऊन हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये सामाजिक धार्मिक वादामुळे किंवा राजकारणातील मतभेदामुळे लॉकडाऊन उद्भवतो. पण यावेळेसचा लॉकडाऊन हा वैश्विक महामारीमुळे उद्भवलेला आहे. काही मर्यादित कालावधीपुरता लॉकडाऊन असेल तर तो वरदान ठरेल. पण मर्यादित पलीकडे लॉकडाऊन गेल्यास तो काही नागरिकांसाठी शाप ठरू शकतो. मी महेश आणि सोनटके आज तुम्हाला लॉकडाऊन हा वरदान की शाप हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलेला आहे. लॉकडाऊन हा काहींसाठी शाप ठरू शकतो पण काहींसाठी वरदानही ठरू शकतो. लॉकडाऊन ही समस्या सर्वात मोठी आहे ती म्हणजे मजदुरांसाठी. सर्व कंपन्या व व्यवसाय मोठमोठे व्यवसाय हे बंद पडलेले आहेत. ते कशामुळे? ते लॉकडाऊनमुळे. त्या कारणाने मजुरांना काही हाताला काम भेटत नाही आहे. त्यामुळे मजूर हे हताश झालेले आहेत. त्यामुळे त्यांना रोज दोन जेवणही मिळणे कठीण झालेले आहे. राहण्यासाठी जागा नाही आहे म्हणून ते आपल्या गावी जाण्याचे प्रयत्न करत आहेत. पण आपल्या गावी जाण्यासाठी त्यांना वाहने देखील मिळत नाही आहेत. वाहने मिळत नसल्यामुळे ते पायी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पायी जात असताना त्यांच्या जीवास धोका आहे. रोज आपल्यासमोर अशा बातम्या येतच आहेत. नागरिक पायी जाताना त्यांचे प्राण दगावले ते खूप दुःखद बातमी आहे. त्या कारणाने राज्य सरकारने यास लक्ष द्यावे असे मला वाटते. पण दुसरी बाब म्हणजे शेतकरी. शेतकरी हे भारताचे आधारस्तंभ आहेत. म्हणजे शेतकरी भारत हा कृषीप्रधान देश आहे असे मानले जाते. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी दिवस रात्र मेहनत करून भाजीपाला कमवलेला आहे. पण तो भाजीपाला बाजारपेठेत विकण्यासाठी नेणे खूप अवघड जात आहे. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये व्यवसाय बंद असल्या कारणाने लॉकडाऊनच्या नियमामुळे गाड्या वाहने वाहून नेणारे बाजारपेठेमध्ये वाहून नेणारे भाजीपाला कामगार असो ते व्यवसाय बंद असल्या कारणाने त्यांना वाहने भेटत नाही आहेत. त्यामुळे बाजारपेठेत जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजीपाला हा घरीच नाश होत आहे. त्या कारणामुळे शेतकरीही हाताळ झालेले आहेत. त्यांना लॉकडाऊनचे त्रास होत आहेत. पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सरकारनेही शेतकऱ्यांना भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी परवानगी दिली आहे. पण बाजारपेठेमध्ये नागरिक येत नाही आहेत. भाजीपाल्याला खरेदारीसाठी नागरिक भेटत नाही आहेत. त्यामुळेही शेतकरी हताश झालेले आहेत. सरकारने परवानगी देऊन काय कामाचे झाले? नागरिकांना भाजीपाल्यासाठी येत नाही आहेत. वैश्विक महामारीमुळे नागरिकही घाबरलेले आहेत. तिसरी बाब म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी हे आपल्या भारताचे पुढील आधारस्तंभ आहेत. पुढचे त्यांचे खूप मोठे योगदान असू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. विद्यार्थ्यांच्या काही परीक्षाही रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थी हे एक विविध तणावामध्ये अडकलेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत पण त्या परीक्षा या विविध वेगवेगळ्या वेळेमध्ये होत आहेत. आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर तणाव येत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या वातावरणात राहू शकलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी अडचण आलेली आहे. आणि ऑनलाईन शिक्षणामुळे तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर खूप परिणाम होत आहे आणि शारीरिक त्रासही होत आहे. आणि तिसरी बाब म्हणजे लॉकडाऊनमध्ये व्यवसाय असो किंवा कारखाने असो. व्यवसाय कारखाने बंद असल्या कारणाने अनेक वेळेस भरपूर कठिणाई येत आहे. त्यामुळे सामाजिक असो किंवा धार्मिक असो त्या बंधनांना तोडून नागरिक हे आपले काम करत आहेत. जसे की व्यवसाय बंद असल्या कारणामुळे दुकानातील काही वस्तू असो किंवा म्हणजे त्यांची एक्सपायरी डेट होत आहे त्या कारणामुळे ते नाश होत आहे. त्यामुळे दुकानदारांना खूप मोठे नुकसान झेलावे लागत आहे. विविध राज्यांमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता किंवा छात्र परीक्षांकरिता गेलेले अडकलेले आहेत. त्यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची पिण्याची व्यवस्था होत नाही आहे. त्या कारणामुळे त्यांना तिथे अडकून बसावे लागले आहे. लॉकडाऊन हे वरदान की शाप हे ठरवणे हे आपल्या हातात आहे. या 50 दिवसाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन वरदान की शाप हे ठरवण्यामागील आपल्याला विचार करण्यास भाग पाडलेलं आहे. ते म्हणजे लॉकडाऊनने. लॉकडाऊन हा माझ्या मते शाप ठरेल. कारण की अनेक नागरिकांना याबद्दल
खूप काही माहिती नाही आहे, पुरेशी माहिती नाही आहे. लॉकडाऊन हा शाप ठरला आहे, कारण की शेतकरी असो, मजूर असो किंवा शिक्षणाबद्दल विद्यार्थी असो या किंवा मोठमोठे व्यवसाय असो किंवा कंपनी असो, त्यामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे विद्यार्थ्यांचे असो भरपूर. माझ्या मते लॉकडाऊन हा शाप ठरेल. धन्यवाद.